जन्मात्यस्य यतोन्मयोदितरतः अर्थेष्वभिज्ञस्वरात् तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सृष्टिस्थित्यप्यहेय नियतिदृशितमो बन्धमोक्षश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्र प्रभृतिसुरनरद्वेषशत्रुत्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दाप्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम् धर्मप्रोज्झितकैतवोत्र परमः निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवं वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैः ईश्वरः सद्यो हृत्यवरुद्धतेऽत्रकृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसम् आलयं मुहुरहो रसिकाः भुवि भावुकाः अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं भवति यदनुभावादेडमुकोऽपि वग्मि जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च अस्मत्कुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्तण्डं सत्यध्यानमुनिं भजे पञ्चाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुरात् भासतां नो हृदम्बरे बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनं मा कृथाः श्री सत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ हरिः ॐ हरिः ॐ ओम हरि ओम स्वस्तस्तु अशेड सन्मंगलानि सन्तु श्लोकैक श्रवण पठन मात्रेण वक्तुश्च श्रोतृणां निखिल कलिकृत कल्मषापनोदन पटुतरे धर्माद्यखिल पुरुषार्थ काले अद्य श्रीमद् भागवते विंशति दिन विवरणारम्भे सति किञ्चित् पूर्वकथानुवादः हरिः ओं हरिः ओं हरिः ओं जौः बुद्धावतार बुद्धावतार हे परीक्षिताच्या नंतर त्याचा मुलगा जन्मेजय तो वंशक्षेमक राजापर्यंत चालला आणि क्रिस्तशकपूर्व 1000 पूर्वपर्यंत तो वंश चालला होता. त्यानंतर परत 500 वर्ष
त्यांच्या दौहित्र वंश पुढे चालला. दौहित्रांच्या मुलीचा वंश मुलीकडून तो त्याच्या वंशाच्या मंत्र पुढे झाला. त्यानंतर जेव्हा बुद्धावतारच्या नंतरचा वेळ जो होता तेव्हा नास्तिकता सर्वत्र पसरू लागली. दहाव्या शतमानापर्यंत बौद्धांचा आणि जैनांचा प्रभाव भारत देशावर मधला एक दोन तीन शतमान सोडून अत्यंत प्रबल झाला. इतकंच नाही, बौद्ध राजा जे बौद्ध धर्म मानत न होते त्यांना कठोरतेने जीवे मारू लागल्या. उदाहरण मला भेटतो मीमांसक प्रभाकर भट्ट, वेद मानणारा, बहुशा बिहारचा राजा. त्याला सांगितलं तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारा, पण त्याने स्वीकारले नाही. म्हणून त्याने त्याला मृत्यूदंड, कसा मृत्यूदंड दिला, तांदळाचा कणस काढल्यानंतर जे काय भुसा येते त्याला तुशी तुष असं म्हणतात, तुष म्हणतात. त्याच्या ढिगावरती त्याला बसून खाली आग लावला, म्हणजे हळू 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 जळत जळत त्या एक दोन तीन महिन्यांनी ते मरणार, पण तिथपर्यंत ती वेदना तो सहन करणार. अशा आगीवर ठेवला असताना अर्धा जळला होता तो, पण अजून त्याचं ज्ञान बाकी होता, वेदना होत होती. त्यावेळी शंकराचार्य त्यांना भेटायला आले त्यावेळी ते सांगतात तुम्ही पहिला नाही आला नाही तर मी तुमच्याशी वाद करून हे करत होता, आत्ता तरीसुद्धा मी आता तयार आहे, वाद सुरू करा. वेदप्रामाण्याच्या विषयी पण शंकराचार्यांनी सांगितलं क्षमा करा मी विलंब आणलो, पण असा व्हायला नव्हता. पण त्यावेळी अत्यंत क्रूरतेने जसा मुसलमान नंतरचे मुसलमान बळजबरीने सर्वांना मुसलमान करून टाकले तसे बौद्धाने आणि कर्नाटकात जैनाने हे उच्छाद मांडला होता. त्यानंतर शुकाचार्य सुताचार्य सांगतात तर शुकाचार्य निघून गेले होते. बौद्धावताराच्या पूर्वीच पुढे बौद्धावतार होणार, कल्की अवतार होणार, असं असं विवरण होणार ते सांगून सातव्या दिवशी संध्याकाळी शुकाचार्य निघाले आणि सांगितलं राजा आता एक तासानंतर तक्षक येणार आहे आणि तू तो येण्याच्या पूर्वीच योग मार्गाने आपलं शरीर सोडून आणि त्याने द्वितीय स्कंदामध्ये योग मार्ग शिकवला होता. त्याने तो ठीक आहे म्हणून शुकाचार्य निघून गेले आणि दुसरे ऋषी मुनींनासुद्धा त्यांनी निरोप दिला आणि ध्यानस्थ झाला आणि आपली सगळी प्राणायामाने आपली नाडी बंद केली. त्यावेळी इडापिंगलातून प्राण सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करते आणि सुषुम्ना नाडीतून तो मूलाधार स्वाधिष्ठान इत्यादी नाडीतून क्रमशः
यात्रा करी तो आज्ञाचक्र पर्यंत येतो, आज्ञाचक्राच्या नंतर ब्रह्मरंध्राला येतो, ब्रह्मरंध्राचा इथे 8 दळाचा आणि 12 दळाचे 5 कमल आहेत, तिथे भगवंताची उपासना, 5 कमळामध्ये भगवंताची उपासना, अर्थात नारायण वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध, हे 5 रूपाची उपासना, पंचव्यूह रूप उपासना करीत त्या नाडीतून तो ब्रह्मरंध्रातून निघून जातो। योगी व्यक्ती असंच आपल्या शरीरातून निघून जात होते, तरी सुद्धा त्याचा शरीर अजून बसलेल्यासारखा दिसत होता। त्यावेळी तक्षक तिथे आला, तक्षक जेव्हा निघाला त्यावेळी त्याला एक जांगलिक व्यक्ती हातात काही औषध घेऊन तो सुद्धा निघाला होता। तो त्या तक्षकाच्या हरिद्वाराच्या नदीच्या काठीचा पूर्वी 1-2 मैल पूर्वी त्या दोघांची भेट झाली। तक्षक ब्राह्मण वेषाने निघाला होता, त्याने त्या जांगलिकाला विचारले, इतका गडबडीने कुठे चाललास? त्यावेळी त्या तक्षकाने जांगलिकाने सांगितलं, आता एक अर्धा तासाने तक्षक येऊन तो परीक्षिताला दंश करणार आहे, तो मरणार, मी त्याला जिवंत करण्यासाठी निघालो। तक्षक ब्राह्मणाचा वेषात निघाला चालला होता। तसे असताना त्यांनी विचारलं की तक्षकाच्या वेषाचा सुद्धा तू दूर करणार का? तितकी शक्ती तुझ्याकडे आहे का? त्यांनी सांगितलं आहे। ब्राह्मणाने सांगितलं, मीच तक्षक आहे, माझा विष इतका भयंकर आहे, मी थोडासा विषाने विषाचा दाताने एका मोठ्या वृक्षाला ते दात लावला की तो जळून खाक होतो, इतका तीव्र विष माझा आहे, आणि तू बरं करशील का? मी करू शकतो। तक्षकाने सांगितलं, परीक्षा करतो तुझी। त्याने समोर तो मोठा निग्रोध वृक्ष होता, त्याला आपला विषाचा दात मारला, अद्भुत अग्नी उत्पन्न झाली, 2 मिनिटात संपूर्ण वृक्ष जळून खाक। त्यावेळी जांगलिकाने आपल्या मांत्रिय शक्ती विद्याने त्याच्यावर काही तर पाणी छिडकला, पाणी छिडकल्यानंतर तो वृक्ष उगू लागला, पहिल्यासारखा मोठा झाला, आणि जितकं जे पानं होते तितके सर्व पान हिरवे पान सर्वत्र व्यक्त झालं। तक्षक विचारतो की परीक्षेत तुझा कोई संबंधी आहे का? संबंधी गिंबंधी कसे काय नाही, कशाला जात आहे? अरे राजाला जिवंत केल्यानंतर मला भरपूर पैसे भेटतील। त्यावेळी तक्षक त्याला सांगतो, ते पैसे इथेच भेटला तर तो काय करणार, वापस जातो, मला पैशाचे संबंध आहे, परीक्षित राजाला जिवंत करण्याचा, तू बघ ना। परीक्षिताला जिवंत करण्याचा माझा काय त्याच्यामध्ये रस नाही, मला पैशाचा रस पण सूत, आणि त्यावेळी पैसे भेटले म्हणून तो तिथून निघून गेला। आणि एका ब्राह्मणांचा रूपाने फल पुष्प फल दिलं,
आणि तो फल त्याच्या बाजूवाल्याने जे फळ घेतला त्याच्यातून एक कीडा निघाला, मोठा होत त्याचं दंश केलं, त्याचं शरीर खाक झालं, भस्म झालं. महाभारताच्या संदर्भातून परीक्षित एका असं महल बांधला होता, जलमहल, कोणी तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतं. तसं तिथे बसून तो अंतिम ध्यान करत होता, पण त्याला खाण्यासाठी जे फळ गेल देणारे होते त्या फळातून तक्षक आला म्हणून असं वर्णन येतो. पण भागवताच्या दृष्टीने तिथपर्यंत त्याने योगाने आपला शरीर सोडून टाकला होता. त्यानंतर आपल्या वडिलांच्यासाठी द्वेषाने संपूर्ण सर्पजातीला नष्ट करण्यासाठी जन्मेजयाने सर्पयज्ञ केला आणि सर्व सर्प त्यांच्या नावनिशा करून आगीत पडू लागले. तक्षक इंद्राच्या शरणात गेला, इंद्राने त्याला शरण घातला, माझा आसनाचा येते पकडून बस, तुला कोणी काही होणार नाही. पुरोहित सांदक सांगत आहेत तक्षक आहे स्वाहा, पण तक्षक काय येईना. त्या जन्मेजयाने विचारलं काय झालं, नाही तो इंद्राच्या आसनात आश्रय घेतला. त्यावेळी त्याने सांगितलं इंद्र समेतम तक्षक आहे स्वा, बोला जाऊ दे इंद्रसुद्धा जाऊ दे, तक्षकाला आश्रय देणार. म्हणजे द्वेष नाही प्रतिशोध किती भयंकर असतं. तेव्हा सिंहासनासकट इंद्र आकाशातून पडू लागला. तितक्यात एक ऋषी तिथे आले, स्थितो भव तत्रैव स्थितो भव. जन्मेजय विचारले आपण कोण, तो त्या ऋषीचं नाव होतं आस्तिक. आस्तिकाने विचारलं ठीक आहे जन्मेजय, तुझा वडिलांना कोणी मारलं होतं, तक्षकानं. आत्तापर्यंत लाखो सर्प अग्नीत खाक झालेले आहेत, त्यांनी तुझा वाईट काय केला होता, त्यांची मुले तुझा प्रशोध घेणार की नाही, आणि त्याचा प्रशोध तुझ्या मुलांनी, त्यांचा प्रशोध त्यांच्या मुलांनी त्याचा प्रतिशोध, हे थांबत नाही. परीक्षिताचे शापाहून आयुष्य संपला होता, तक्षक निमित्त झाला. आत्ताच तुझ्या पापाचा घडा भरून टाकलेला आणि परीक्षिताचा मुलगा होऊन इतका अत्युत्तम कुलात जन्म घेऊन अशी अवस्था तुझी. त्यानंतर त्याने क्षमा मागितली, यज्ञ बंद केला. तेव्हापासून सर्पजाती आस्तिकाला कृतज्ञ आहे. आतासुद्धा तुम्ही एक साप जात आहे, आस्तिक 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 3 वेळा जोराने म्हणा, सापाला ऐकू येत नाही. साहेब तो ध्वनी जमिनातून त्यांना काही तर स्पंदन असा दिसतो. कोणत्याही तिथे मोठ वेगाने जाणारा साप एक अर्धा मिनिट थांबतं आणि पुढे निघतं. आजसुद्धा बघा म्हणून सुताचार्य भागवताचा सांगतात, आजसुद्धा आस्तिकाला प्रत्येक सर्प मान देतात. आणि जन्मेजयाचा वंशसुद्धा पुढे क्षेमकपर्यंत चालला, समाप्त झाला. त्यावेळी कलियुगाचा भरपूर्ण परिपूर्ण कलियुग सुरू झाला. कलियुग जसा जसा पुढे जातो
ततश्च अनुदिनं धर्मः सत्यं शौचं क्षमा दया कालेन बलिना राजन् नक्षन्त्यायुर्बलं स्मृतिः। सत्य शौच क्षमा दया। सत्य शास्त्रानुसार आचरण, शौच पवित्रता, क्षमा अर्थात चूक झालं की जाऊ दे उद्या सुधरेल। सामान्य वर्ताला सुद्धा अत्यंत कठोर निर्णय घेणं, आता कोणी ईशनिंदा केली हजारो लाखो मुसलमान एकत्र येतात आणि त्या व्यक्तीला मारण्यात तयार होतात, क्षमा निघून जाते। ही क्रूरता वाढत जाते आणि कलियुगामध्ये सर्व धर्म हळू 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 नष्ट होत जातं, दया तर राहतच नाही। वित्तमेव कलवून ऋणाम, ज्याच्याकडे पैसे आहे तो मोठा। म्हणून संस्कृत महाभारतात एक श्लोक आहे, यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पण्डितः स च धर्मशीलः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः काञ्चनम् आश्रयन्ते। यस्यास्ति वित्तं, तुमच्याकडे पैसे आहे, तुम्ही अत्यंत श्रेष्ठ पूज्य मानला जाता, सर्व मोठे मोठे धर्माचार्य सुद्धा तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात। सहैव कुलीन, मोठा कुलीन मानला जातो। सहैव वक्ता तनक कुलीन, सपंडित त्याला काय अध्ययन नसतो पण सभेत त्याला माल घालून ह्यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्वज्ञानी ह्यांच्यासारखे चिंतक ह्यांचे सर्व भक्त जगात कोणी नाही याचं वर्णन करणारे अनेक त्याचे वर्णन करणारे व्यक्ती मिळतात। सच दर्शनीय, त्यालाच अति सुंदर मानतात। अति काळा कळोटा असतो, त्याच्यावर काही नसतो, फक्त अन्यायाने पैसे कमवलेला असतो, तोंडावरती क्रूर असतो, पण तरीसुद्धा किती अत्यंत उत्तम श्रेष्ठ सुंदर आहेत। काही नट दिसायला अत्यंत विकृत असतात पण मेकअपने चांगला दिसतात, पैसे आहे। स्तनाकुलीन हा सपंडित हा सश्रुतवान गुणज्ञ, त्याला पंडित मोठे लोक मानतात, त्याला सुंदर मानतात, त्याला म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहे कलियुगात तो श्रेष्ठ मानला जातो। धर्म फक्त न्यायव्यवस्थामध्ये असतो, थोडा दिवस न्यायालयामध्ये थोडा दिवस धर्माचं काम चालतो, हे न्याय आणि अन्याय म्हणून सांगणारे असतात। आणि पुढे पुढे न्यायाधीशसुद्धा पैसे खाऊन अधर्माने निर्णय लिहायला सुरू करतात। आणि लग्नाला कुल शील गोत्र योग्यता काही कारण नाही, विवाहाला फक्त आकर्षण कारण होतं। मुली आणि मुलगे भेटतात, आकर्षणाने एकत्र येतात आणि त्यानंतर
मी तुझ्याशी लग्न करतो. तो कोण, कोणाचा कुळाचा आणि त्याचा स्वभाव कसा आहे काहीही विचार करत नाही. आणि पुढे इकडचे नालासोपाऱ्याचे एक मुलगीचे अवस्था झाले, कोण ते दिल्लीत त्याला कापलं ना. फक्त आकर्षणाने लग्न करायला सुरू करतात, त्यांचं कुळ काय आहे विचार करत नाहीत, त्यांचा धर्म काय विचार करत नाहीत, त्यांचे स्वभाव कसे आहे विचार करत नाही. चांगला दिसतो तर भाड्याचे पैसे असो त्याच्याकडे काही तर असो, पण टिपटॉप आहे आकर्षित त्याच्या मागे चाललं. म्हणून कामाभिरुची ही एव दाम्पत्यम आणि व्यापार समोरच्या व्यक्तीला कसा फसवायचा. परवा प्रधानमंत्री जेनेरिक औषधाविषयी सांगत होते, त्याने सांगितलं की खरं म्हणजे गोळ्याचा 3 ते 4 रुपये असतो, पण मध्यस्थ 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 करून 3 रुपयाचं औषध 300 विकला जातो. त्याच्या तयार करणाऱ्याला त्याला फक्त 3 रुपये पडलेले असतात. कशाला म्हणजे व्यापार म्हणजे कसं कितीले किती फसवू ते त्याच्यामध्येच असतो. आणि स्त्री पुरुषामध्ये कामच एक संबंध, स्त्री किंवा पुरुषांच्या जोडी काही दिवस राहिले आता इंटरेस्ट राहिले नाही चला विच्छेदन करा, दुसरं लग्न करा, तिसरं लग्न करा, चौथं लग्न करा. आज हे नको उद्या तो नको, उद्या तो नको, आज ही नको ती नको, हेच कलियुगात पुढे चालत जात. आणि फक्त जन्मधारी ब्राह्मण म्हटला जातो, त्याला संध्यासुद्धा माहीत नसतो, गायत्री जपसुद्धा त्याला सांगावा लागतो, प्रॉम्प्ट करावा लागतो. तसेच ब्राह्मण जगात जास्त होतं, फक्त जन्म नाही तर बाहेर जाताना तेसुद्धा काढून जातात ते वेगळं. असेसुद्धा ब्राह्मण आहेत, जाताना ठेवून जातात, आल्यानंतर घालतात. आणि भगवा वस्त्र हे संन्यासाचा लक्षण होतो, सर्वसंग परित्याग ते सर्व खोटं असतं. अजून जास्त भोगी असतात पण भगवा धारण केले ते संन्यासी म्हटले जातात. तुमच्याकडे पैसे आहे तुम्हाला न्यायालयात विजय भेटतो, तुमच्याकडे पैसे नाही न्यायालयात विजय भेटणार नाही. आणि प्रजा लोकांना रंजित मनोरंजन करणारा श्रेष्ठ वक्ता मानला जातो, तत्वज्ञान सांगणारा त्याला कोणी ऐकणार नाही भेटणार नाही. तुम्ही एका तासाच्या प्रवचनामध्ये 4-5 असं मनोरंजक कथा सांगा, हसवा, त्यानंतर तुम्ही श्रेष्ठ वक्ता मानला जातील. म्हणून हे सर्व भागवतात लिहून ठेवलेलं आहे 12व्या स्कंदात, की जितकं तुम्ही लोकांना मनोरंजन करणार तुम्ही जास्त श्रेष्ठ वक्ता मानला जाणार. आणि अनाढ्यतेव साधुत्व, माणसामध्ये आलस्याने माणूस दरिद्र होत जातो, पण कारण देतो आईवडिलांना, त्यांनी काय केलं नाही, त्यांनी काय केलं नाही, ह्यांनी काय करत नाही, काय प्रयत्न करत नाही.
आणि पैसे कमवण्यासाठी तीन योग्यता पुढे असतात. एक गरिबी, भिक्षा मागणारा श्रीमंत असतो. भिक्षा भिक्षुकाचा वेट धारण करून अपने आळसाने अनेक पैसे कमवितात. तो चार वर्षापूर्वी चर्चगेटमध्ये रिगल स्टेशनचा जवळ एक भिक्षुक मेला. त्याच्याकडे तो 12 कोटी रुपये निघाले. 12 कोटी रुपये निघाले. आणि 2 वर्षापूर्वी कोलाबामध्ये एका भिक्षुकाला पकडले. तो IIT इंजिनियर होता आणि त्याने भिक्षाच्यामुळे त्याच्याकडे भिक्षुक 6,000 भिक्षुक त्याच्या अधीन होते. आणि प्रत्येकाला तर त्याचे जेवणाची व्यवस्था त्याने केली होती आणि राहण्याची व्यवस्था केली होती. पण सकाळ ते संध्याकाळ भिक्षा मागून त्याच्यामध्ये 20% त्याला द्यायचं. त्याचा उलाढाल होता 2,000 कोटी उलाढाल. अर्थात भिक्षुकपणाच एक पणाचा हे असतो आणि दुसरा नीचपणा. जितका नीचपणा असतो, संन्यासाचे वेश घालायचं, काहीतर चमत्कार दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांच्यात समोरच्या व्यक्तीत असलेले जे काही धर्मभिरुत्व आहे त्याचा दुरुपयोग घ्यायचं. हां, तेरा काम हो जाएगा, तुम इतना 1,00,000 रुपये दे दो, नाहीतर नंतर गुंडांना त्याच्या घरी पाठवायचं. हे सर्व चालत असतं. हिंदुस्थानात असे अनेक धर्मगुरू आहेत, त्यांच्याकडे आकर्षित होऊन जाता तुम्ही. एकदा त्यांच्या ह्याच्यामध्ये फसले, त्यानंतर त्यांची मागणी सुरू होतो, इतका पैसे तो पाठवून द्या, नाहीतर त्याच्यामध्ये गुंडांना लावतात. वेश संन्यासाचा आणि दरोडखोराची वृत्ती असे करणारे अनेक व्यक्ती आहेत. आणि फक्त डांबिकता, वेगळे चांगला वेश, अनेक लोक त्याच्या सभोवती, अनेक लोक ॲडव्हर्टाईजमेंट. आणि आपल्या केस कसं किती विचित्र रूपाने कापला जातो तेच सौंदर्याचं साधन. अर्थात स्त्रियांच्यासाठी सलून निघतात. आजकालचे जे काय ब्युटी पार्लर आहेत, दुसऱ्या शब्दाने स्त्रियांचे केस कापणारे सलून आहेत. आणि प्रत्येक श्रीमंत तरी तिकडे जाते. आमच्याकडे पूर्वी स्त्रियांना केस कापणं म्हणजे वैधव्याचा संकेत होता, पण कलियुगात तेच मुख्य रूपाने आपला वैशिष्ट्य मानला जातो. कलियुगात अन्नव्यापार हा मोठा उद्योग बनतो. शास्त्र सांगतो जिथे अन्नाचा व्यापार चालतो आणि तिथे पाणीचा व्यापार चालतो, समजून घे तो देश कलीचा संपूर्ण अधीनात गेला. आता तुम्हाला माहीत आहे, पाणी बिस्लरी भेटतात आणि हॉटेल्स, प्रत्येक व्यक्ती हॉटेल बिझनेसमध्ये कमवायचा प्रयत्न करतो. हॉटेलचा मागेच असतो, जास्त शिकायचा नाही, त्याला परिश्रम करायचा नाही. थोडा परिश्रमाने हॉटेल बिझनेसमध्ये पैसे बहुत अत्यंत आहे. आज कोणी घरात करायला कोणी तयार नाही, परिश्रम करायला कोणी तयार. मुलीसुद्धा काम करतात आणि पार्सल मागवतात. फोन केला झोमॅटो आणून देतो. आणि ते काय करतात, कसे असतात, ते काय ते माहीत नाही.
व्रत नियम इत्यादि संपूर्ण नष्ट होऊन जातात। दोनदा जेवण भेटतो बस तेच पुरे, आता जास्त काम करायचं नको असे सांगणारे जास्त होतात। आणि सत्यवंतांना कोणी विचारत नाही आणि त्यांच्या टिंगल उडवितात। आजकाल हे काय करतात, कोण का कोण विचारलं विचारतो, हे साधेपण सोडून टाक, हे सत्य धर्म हे सर्व नाही, आमच्यासारखं तू राहा असं सांगणारे जास्त होतात। आणि मी, माझी पत्नी, माझे मुले, दुसरा जग नाही, लग्न झाला आई वडील नको, पुढे पुढे बायकोसुद्धा नको, पाहिजे ना, अनेक हॉटेल्स आहेत, कॉल गर्ल्स आहेत, मुलांची जबाबदारी नको, पैसे कमवा, मजा करा, एक दिवस मरून जा, कुटुंबाची जबाबदारी नको। आणि ॲडव्हर्टाईजमेंटमध्येच आपली श्रेष्ठता मांडणारे व्यक्ती होतात, त्यामुळे पूजा इत्यादी थांबत जातात आणि अधर्म जास्त होतो। म्हणून अतिवृष्टी किंवा अनावृष्टी, त्यामुळे लोकांना पुढे पुढे जाऊन खाणं भेटणं कठीण होतं। असा समय येतो 12-12 वर्ष पाऊस होणार नाही, काही संदर्भात लोकांना घास खाऊन आपला पोट भरावा लागतो, ते सुद्धा पुढे भेटत नाही। तसं आहार कमी होतो, माणसाची आकृती कमी होऊ लागते, अजून कमी होऊन लागते, कमीत कमी होत 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 कलियुगाचा अंतिम भागात माणूस, माणसाचा अत्यंत उच्च माणूस म्हणजे 6 इंच, 6 इंच हा अत्यंत उच्च, त्या जगातला अत्यंत उंच माणूस म्हटला जातो। 3 इंच सर्वसामान्य आकृती होते। आहार नाही, शरीर लहान 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 होत जातो आणि त्यावेळी स्त्रिया चौथ्या वर्षी आपल्या वयाचा संतान द्यायला सुरू करतात। 7 वर्षाच्या नंतर जिवंत राहणारे फार कमी असतात, 10 वर्ष जिवंत राहणारा दीर्घायुषी मानला जातो। अर्थात आजच्या 70वा वर्ष त्यावेळी 7 वर्ष असतो आणि त्यावेळी एकच तर राहतो, ह्याला मारा त्याला खारा, ह्याला तो त्याला मारतो त्याला खातो, तो त्याला मारतो त्याला खातो। 100 नावाचा गाव बिहार आणि बंगालच्या बॉर्डरमध्ये असलेल्या 100 नावाचा गाव, त्याच्यामध्ये एक व्यक्ती उभरलेला असतो रोज संध्या करणारा, त्याचा नाव असतो विष्णू, यशस म्हणून त्याचं नाव असतं। आणि कलियुग संपून जातो आणि प्रत्येक युग संपल्यानंतर दुसरा युग सुरू होण्यासाठी मध्ये अनेक 1000 वर्ष निघतात। कलियुग आणि त्रेतायुगाच्या मध्ये 1000 वर्ष संधिकाल असतो। त्या संधिकालात विष्णू यशस नावाचा
व्यक्तीचा घरी ततः कलेरंतरम अंतरमवाप्य धर्म ज्ञानादि कल्याण गुण प्रहीणे लोके विरिंचत्रि पुरघ्नशक्र पूर्वाह पयोप्तिम त्रिदशा प्रजग्मुः। त्यावेळी दुर्गादेवी परत अवतार घेते, अवतार घेऊन सर्व सर्व दुष्टांना नष्ट करून टाकते। त्यानंतर जितके उरले ते सर्व अन्यायी होतात। यज्ञयाग संपूर्ण थांबल्यामुळे देवतासुद्धा निशक्त होतात, धर्म ज्ञान ह्याचा नावच नसतो। अशा वेळी सर्व सज्जन जे उरला असतो विष्णू यशस नावाचा, देवतांची प्रार्थना करतो। देवता शंकराकडे येतात, शंकर ब्रह्माकडे सर्वांना घेऊन जातो, ब्रह्म विष्णूकडे येऊन प्रार्थना करतात, परमात्मा तुम्ही परत अवतार घ्या, नवीन युग सुरू करा, हा कलियुगाला नष्ट करा, कलीला बंधन करून टाका, कली हा विनाशाच्या अंतिम टोकपर्यंत जाणारा व्यक्ती आहे। म्हणून त्यांनी स्तुती केली, त्यांच्या स्तोत्राने नारायणैस्तै स्तुतिपूर्वमर्थितो, त्यांची स्तुती भगवंताने ऐकलं आणि सांगितलं मी शंबलग्रामात भवाय लोकस्य शंबलाख्ये ग्रामे मुनीर विष्णु यशोभिदस्य। त्या ग्रामात विष्णु यश नावाचा एक मनुष्य आहे, अजून तो एक व्यक्ती धार्मिक राहिलेला आहे, त्या घरी मी अवतार घेतो म्हणून सांगितलेलं। आणि कल्की अवतार कलियुगात नाही, कलियुग संपल्यानंतर कृतयुगाचा संधिकालात होतो। बौद्धावतार द्वापर कलियुगाचा संधिकालात झाला आणि ह्याच्यामध्ये संधिकालात त्याचा जन्म होतो। भागवत सांगतो अथासो युगसंध्यायाम, कलियुग संपून पुन्हा कृतयुग प्रारंभ होण्याच्या संधिकालात दस्युप्रायेषु राजसु, सगळे चोरच होतात, ह्याला मारून कसं मी घेऊ जिवंत राहू, त्याला मारून कसं जिवंत राहू। जनिता विष्णू यशसहा नामना कलि जगत, त्यामुळे भगवंत कल्की अवतार घेतात। भागवत सांगतो यर्ह्यालयेष्वपि सतां न हरेर कथास्यु, त्या संध्याकाळात कोणत्याही घरात स्तोत्र मंत्र हे ऐकू येत नाहीत, ब्राह्मणसुद्धा दुसऱ्यांना फसवणारे होतात, पाखंडिनो द्विजजना, आणि सर्व मनुष्य धर्महीन होतात। त्यावेळी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असा कोणताही वर्ण राहत नाही, स्वाहा स्वधा अग्ने स्वाहा वरुणाय स्वाहा असे कुठेही ऐकू येत नाही, आणि पितृभ्य स्वधा पितरांना श्राद्ध करणारे कोणी भेटत नाही। त्यावेळी शास्ता भविष्यति कलेर भगवान युगांते, त्यावेळी परमात्मा अवतार घेतो संधिकालात। हरिव्रत कल्की पिता मनुस, पण विष्णू यशस त्या वेळात कसा आला, इतक्या अनित्यामध्ये सुद्धा एक संध्या करणारा व्यक्ती राहिला कसा।
त्यावेळी सांगतात स्वतः स्वयंभू मनु ज्याने मानवाचा सृष्टीचा मूळ कारण आहे त्याच्यापासून मानवाची उत्पत्ती झाली तो परत त्यावेळी अवतार घेतो नवीन युग सुरू करण्यासाठी म्हणून त्याच्या घरी देव अवतार घेतात हरिव्रत कल्किपिता मनु स्वयंभुव स्थिती अशा वर्णन भेटतो. उक्तम रुद्रेण पार्वती पुराणे पद्मसंज्ञके हे कुठे आलेलं आहे पद्मपुराणात शंकर पार्वतीला धर्मोपदेश करताना सांगतात मनूच तो शंभल ग्रामाचा विष्णुशस नावाने जन्म घेणार आहे. त्याचा नाव कल्की कसा पडला संस्कृतमध्ये कलबंधने कलिमपि बंधयती इति कल्की कलिम कलयती इति कल्की कलीला बंधन करून त्यानंतर परत धर्म सर्वत्र प्रचार करतो म्हणून कलेस्तु कात्कारत एव कल्की कलीला बंधन करून आणि कल म्हणजे ज्ञान संपूर्ण जगात सुखदायक ज्ञानाचा प्रचार करतो तो घोड्यावर बसून येतो. घोडा हा वेदामध्ये ज्ञानाचा संकेत आहे म्हणून सृष्टीच्या सुरुवातीला भगवंत हयग्रीव रूप घेऊन अर्थात घोड्याच्या आकृतीने जन्म घेऊन सर्व देवतांना वेदाचा उपदेश देतात आणि आजसुद्धा ते आपल्या विशिष्ट लोकात बसून रोज आपल्या सतत जसा मी श्वास घेतो तसं स्वाभाविकताने वेदपठन करीत आहेत. अर्थात जगात वेद नष्ट होऊ नये म्हणून हे सर्व त्यांचा सर्वंकष प्रयत्न आहे. त्यावेळी ज्ञानम कलम सुखमेव तद्वान कल्की कल म्हणजे ज्ञान क म्हणजे सुख ज्ञान आणि सुखात त्याचा परिपूर्ण अवतार ज्ञानानंद परिपूर्ण भगवंत त्या रूपाने येतात म्हणून त्यावेळी त्यांना कल्की कल्की आता नाव येतो. अधर्म वृत्तम विमुखम हरेश्च त्यावेळी दुर्गापासून मारून अजून उरलेले असंख्य अधार्मिकांना तो मारत जातो मारत तो मारतो हवात त्याच्यावरून मागे जाते आणि त्याचा मागचा प्रदेश सुभिक्ष होत जातो. दुर्भिक्षाने सगळे मरत होते अधार्मिक झाले होते त्याचे शरीरातून जे हवा पुढे जाते तेथे सुभिक्ष होऊ लागतं. अधर्म वृत्तम विमुखम हरेश्च निहत्य निःशेष जनम तुरंगी संपूर्ण लोकांना तो मारून संस्थापयामास सुधर्म सेतुम परत नवीनपणाने नवीन उत्पन्न लोकांना धर्मोपदेश देण्यासाठी कल्की आपलं काम करतो. घोडा हा जागरूकपणाचा अलर्टपणाचा संकेत आहे. दुसरे प्राणी काय करतात की आपल्या शरीरावर डास बसला मासा बसली तर आपल्या शेपटाने त्याला उडवतात शेपट असा असा करून उडवतात पण घोडा तसा नाही. घोड्याचा शेपूट लहानच असतो आता मोठा लांब नसतो. ते काय करतो इथे कण डास बसला तिथं त्यातला चर्म हलवतो
व्हायब्रेशन तुम्ही पाहिजे तर घोड्याचा वरती हात असा ठेवा, तो तिकडचा चर्म हलावायला सुरू करतो. म्हणजे प्रत्येक चर्माचा बिंदूपासून तो जागृत आहे. आम्हाला कोणी उठवलं तर जागृती येत आहे, पण त्याच्या प्रत्येक चर्मात असलेले बिंदू जे आहेत, रोमकूप जे आहेत, प्रत्येक रोमकूप त्याचे जागृत आहे. तो म्हणून देव कल्की रूपाने अवतार घेतात आणि कल्की पुराणम म्हणून पुस्तक तो प्राप्त आहे. काही वर्षापूर्वी दक्षिण देशात तमिळ प्रांतात एका व्यक्तीने सांगितलं मी कल्कीचा अवतार आहे. आणि अजून आतासुद्धा लोक काही सांगत आहेत 2027 हा अंतिम वर्ष संपूर्ण कलियुग नष्ट होतो त्यानंतर कृतयुग सुरू होतो 2027 बघ आम्ही तुम्ही राहिलो तर बघू आम्ही. पण सर्व हे खोटं आहे. इतक्या लवकर कलियुग नष्ट होणार नाही आहे. आणि त्या कल्की त्यानंतर त्याच्या पूर्वी शंतनूचा एक मुलगा होता, त्याचं नाव होता देवापी. देवापीला भगवंताने सांगितलं जा हिमालयात महाबद्रिक आश्रमात, आजच्या बद्रीतून अजून पुढे आहे मनुष्य अगम्य लोक, तिकडे जाऊन राहा. आणि जेव्हा कल्की अवतार होतो खाली ये, धर्माचा प्रचार कर, तो धर्मप्रचारक बनतो. आणि दुसरा उद्धव, उद्धवाला कृष्णाने त्या बद्रीला पाठवलं, आता माझ्या जोडीत तू कुठे येऊ नकोस, तिथे जा. कल्की अवतार झाल्यानंतर परत भारतभूमीवर उतरून आणि नंतर जगाला ज्ञान भेटतो, भारता भूमीतूनच ज्ञान भेटतो. आणि मध्वाचार्यांचे भाऊ विष्णुतीर्थ म्हणून ते सुद्धा तो महाबद्रीत असतात. आणि ह्या संदर्भात ते परत उतरून येतात आणि मंगळूरच्या उडुपीमध्ये एक कटतील म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये मध्वाचार्याने असंख्य धर्मग्रंथांना एका सुरक्षित ताम्रमय पेटीत टाकून जमिनीत गाडले आहेत. त्यावेळी ते येऊन तो पेटीवरती काढतो आणि जगात पुस्तकाचा धर्मग्रंथाचा प्रचार करतो. पुनर्गत्वाच बद्रीं व्यासं मानस्य पूर्णदेह भाष्यादि सेवां विज्ञाप्य रूप्यपीठमिदं पुनः आगत्य भारतस्याथ तात्पर्यं कर्मनिर्णयम्. मध्वचरित म्हणून आहे ग्रंथात लिहिलेलं आहे. विष्णुतीर्थ येऊन परत सर्वत्र धर्माचा प्रचार करायला सुरू करतात आणि त्यानंतर हळूहळू धर्म सर्वत्र व्यापला जातो. प्रत्येक व्यक्ती धार्मिक बनतात, प्रत्येक व्यक्ती अत्यंत सुस्वभावी बनतात, यज्ञयाग सुरू होतात आणि तपस्या सुरू होते. आणि त्यावेळी परत 16,60,000 वर्ष कृतयुग असते. त्यावेळी पाप 0, पुण्य 100% असतं आणि समृद्धी इतकी असते त्या कृतयुगात. वर्षात 7 शेतातून धान्य काढतात, वर्षात 7 काढतात, म्हणजे प्रत्येक 1.5 महिन्याला नवीन क्रॉप, नवीन धान्य. माणसांना इतका भरपूर धान्य भेटतो
म्हणून मनुष्य अत्यंत चांगले उंच असतात. कृतिविगाचे व्यक्तींचा हाईट आजच्या दृष्टीने 80 फुटावर जास्त असतं, 80 फूट उंच असतात ते. आणि तसंच शरीर पुष्ट असतो, समृद्ध धान्य, समृद्ध आहार. कलियुगाचा अंती 2 इंचाचा होतात, पण कृतियुगात 80 फुटाचे होतात. आणि त्यावेळी घरातली सर्व भांडी सोन्याची असतात, आंघोळ करण्याची बादलीसुद्धा सोन्याची असते. मग पीक सर्व निघून जातात आणि जेवणाचे ताटसुद्धा सोन्याचा असतो. आणि करन्सी, हिरे हे करन्सी असतात. 2 हिरे घेऊन झाले, भाजीवाल्याला दिला, एक झोड भाजी दे, 2 हिरा घे. इतकी श्रीमंती, समृद्धी असते. आत्ताच अत्यंत समृद्ध प्रगत सर्व व्यक्ती तपस्वी ज्ञानी असतात. ही परिस्थिती परत येते, परत त्रेतायुग, परत द्वापरयुग, परत कलियुग. अर्थात हिस्ट्री इट्सेल्फ रिपीट्स, हा चक्र चालत जातो. तो म्हणून शौनकादि ऋषी, तुम्ही कलियुगात लवकर धर्म नष्ट होऊ नये म्हणून भगवंताने श्रीमद भागवत ग्रंथाचा लेखन केला. आणि ह्या भागवत ग्रंथाच्या लेखनामुळे त्याने कलियुग संपेपर्यंत भागवताची कथा इकडे तिकडे चालत असतो. आणि विशेष रूपाने सर्वत्र लोकांना कृष्ण अत्यंत आदरणीय होतात. कृष्ण हा मुख्य आराध्य दैवत, तोच कृष्ण विष्णू, तोच कृष्ण व्यंकटेश, अला वेगळ्या वेगळ्या नावाने सर्वांत आराध्य होतात. म्हणून हे भागवत ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ आहे. ह्या भागवत ग्रंथाचा रोज श्लोकार्धम श्लोकपादम वा नित्यम भागवतोद्भवम, एक श्लोक तरी त्याचा पारायण करा, एक श्लोक तरी त्याच्या अर्थाचं चिंतन करा. शक्य नाही झालं अर्धा श्लोकाचं तरी चिंतन करा, तितकंसुद्धा वेळ नाही, एक पाव श्लोकाचं अर्थाचं चिंतन करा. श्लोकार्धम श्लोकपादम वा, कलियुगात तितकं चिंतन केल्याने तुम्हाला काय भेटतो? गोसहस्र फलम लभे, 1000 गोदान दिलेला फळ भेटतो भागवताच्या चिंतनाने. म्हणून श्रावण मास, विशेष रूपाने अधिक मास, हा पुरुषोत्तम मास. म्हणून पुरुषोत्तम मासमध्ये क्षराक्षरादिती अतीतोहम अक्षरादपि चोत्तम अतोस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तम, असं सांगणारा हा श्रीकृष्णाचा मास असल्यामुळे आम्ही हे गेल्या 20 दिवसापर्यंत भागवताचे आणि भागवत प्रतिपाद्य भगवंत विष्णूचे, त्याचे अवताराचा मी चिंतन केला. आपणसुद्धा वेळ पागेपुढे असतानासुद्धा आले आणि ह्या संदर्भात त्याच्या श्रवण अत्यंत मनाने, अत्यंत श्रद्धेने केला आणि निश्चितपणाने निश्चित आपल्याला तो पुण्य प्राप्त होणार आहे. आणि भागवतामुळे आम्ही नास्तिक होऊ शकत नाही, देव आमच्यावर विशेष कृपा करतात. म्हणून हा भागवताचा प्रवचन 20 दिवस चालत होता. ह्या संपूर्ण 20 दिवसाच्या भागवताच्या श्रावक म्हणून तुम्हाला मी कृतज्ञता व्यक्त करतो. फक्त मी नाही, सूताचार्य सांगतात, शौनक हो तुम्ही सर्वांना मी कृतज्ञ आहे. त्यावेळी शौनक विचार करतात, सांगतात, भागवत सांगणारे आपण, आपणाला आम्ही कृतज्ञता व्यक्त केली, तुम्ही आम्हाला कृतज्ञता व्यक्त कशाला करता? सांगतात, कलियुगात
वक्ता भेटतील पण श्रोता भेटत नाही. भागवत नको आहे त्यांना, त्यांना मनोरंजन पाहिजे, तत्वज्ञान नको आहे. म्हणून जितके श्रोता भेटले ते अत्यंत त्यांना कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. तो म्हणून आपण आले आणि भागवतासाठी वेळ काढला आणि भागवत चिंतन आम्ही केलं आणि हे सर्व पुण्य आमच्या गुरूंना आम्ही समर्पण करू. तुम्ही आपल्या गुरूंना समर्पण करा. कशाला? म्हणजे गुरूंना समर्पण केल्याने तो पुण्य 100% आम्हाला वापस भेटतो. तो म्हणून गुरुअंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीभूसहित श्री व्यंकटेशार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्यु नमाम्यं श्रीकृष्णार्पणमस्तु. निखिल गुणगणार्णो नित्येन्द्र.